रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं मलकापूर ते अंबा दरम्यानचं चौपदरीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे. महामार्गाचं काम सुरू असल्यामुळं ठिकठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालकांना या मार्गावरून वाहनं चालवताना अतिशय सावधरित्या जावं लागत असून रात्रीचा प्रवास करणं वाहनधारकांसाठी धोकादायक बनलंय. रत्नागिरी ते नागपूर या चार पदरीकरणाचं काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. मलकापूर ते अंबाघाट 25 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालंय. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांचा प्रवास वेळखाऊ बनलाय. काम सुरू असल्यामुळं रस्त्याकडेला धोकादायक परिस्थिती झाली आहे. या महामार्गावर अवजड आणि दुचाकी वाहनांची नेहमी गर्दी असते. वेगात असणाऱ्या वाहनचालकाकडून थोडी जरी चूक झाली तर रस्त्याकडेला असलेले खड्डे किंवा लोखंडी सळ्यांमुळं गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर असणाऱ्या गावातील रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं ठेकेदार कंपनीनं दिवसातून किमान 3 वेळा रस्त्यावर पाणी मारण्याची गरज आहे. ठेकेदारानं रस्ता दोन्ही बाजूनं खोदल्यामुळं वाहतूक धोकादायक बनली असून रस्त्याचं काम जलद गतीनं होणं गरजेचं आहे.